योहानकृत शुभवर्तमान अध्याय एक प्रस्तावना। प्रारंभ ही शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता। त्याच्याद्वारे सर्व झाले, आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही। व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते, तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याचे ग्रहण केले नाही। देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान। तो साक्षीकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास धरावा। तो हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आलेला होता, जो खरा प्रकाश म्हणजे मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता। तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही। तो स्वकीयांकडे आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही। जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। त्याचा जन्म रक्त, अगर देहाची इच्छा, अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला। शब्द देही झाला, आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली। आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे असावे असे होते। त्याविषयी योहान साक्ष देतो आणि उच्च स्वराने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता। असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे। त्याच्या पूर्णतेतून आपला सर्वांस मिळाले, कृपेवर कृपा मिळाली। नियमशास्त्र मोशाच्या द्वारे दिले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली। देवाला कोणी कधी पाहिले नाही। जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष। पुढे जेव्हा यहुद्यांनी यरुश्लेमाहून याजक व लेवी यांना योहानाला विचारवयास पाठवले की तू कोण आहेस, तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे। त्याने पत्करिले, नाकारिले नाही, मी ख्रिस्त नाही असे पत्करिले। तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर काय तू एलिया आहेस काय? तो म्हणाला, मी नाही। तू तो संदेष्टा आहेस काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले। यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हास पाठविले त्यास आम्ही उत्तर द्यावे, म्हणून तू कोण आहेस हे सांग, तू आपणाविषयी काय म्हणतोस? तो म्हणाला, यशाया हा संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे। ह्या इस्मांना पुरुषांनी पाठवले होते। त्यांनी त्याला विचारले, तू ख्रिस्त नाहीस, एलिया नाहीस, व तो संदेष्टाही नाहीस, तर बाप्तिस्मा का करतोस? योहानाने त्यास उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे, तो माझ्या मागून येणार आहे, त्याच्या वाहनाचा बंद सोडावयास मी योग्य नाही। या गोष्टी यार्दनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा देत होता तेथे झाल्या। दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ज्याविषयी मी सांगितले की जो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असा पुरुष माझ्या मागून येत आहे, तो हाच आहे। मी त्याला ओळखित नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी येऊन पाण्याने बाप्तिस्मा करतो। योहानाने अशी साक्ष दिली की मी आत्म्याला कबुतराप्रमाणे आकाशातून उतरताना पाहिले आहे, आणि तो त्याचवर राहिला। मी त्याला ओळखित नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरताना व राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने मी पाहिले आहे व साक्षी दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य व येशू। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शिष्यातील दोघासह योहान पुन्हा उभा असता येशूला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला,
हा पहा देवाचा कोकरा. ते दोघे शिष्य त्याचे हे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. तेव्हा येशूने वळून त्यास आपल्या मागे येताना पाहून म्हटले, काय शोधता? ते म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? त्याने त्यास म्हटले, या म्हणजे पहाल. मग त्यांनी येऊन तो कोठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या इथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. जे दोघे जण युहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे गेले, त्यात शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याच्या स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याचकडे पाहून म्हटले, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा म्हणजे पेत्र म्हणते. दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. फिलिप तर अंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसैदा येथला होता. फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेतकर आम्हास सापडला आहे. नथनेलाने त्याला म्हटले, नासरेतातून काही उत्तम निघेल काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. येशूने नथनेला आपल्याकडे येताना पाहून त्याच्याविषयी म्हटले, पहा हा खराखुरा इस्रायली आहे, यात कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, तुला फिलिपाने बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हा मी तुला पाहिले. नथनेलाने त्याला म्हटले, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजा आहात. येशूने त्याला म्हटले की मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतो काय? याहून मोठ्या गोष्टी पाहायच्या. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतास चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहाल.